नमस्कार मी आरमदारकडे सारमत बुलेटीन आपले स्वागत आज दहा मे सकाळच्या सात झालेत आतापर्यंत घडामोडी संगमनेर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे प्रादुर्भाव वाढल्याने लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे त्यामुळे लसीचाही तुटवडा तो असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी आटोक्यात येण्यासाठी लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात यावी त्यानंतर लस देण्यात यावे असे आदेश दिले आहेत या आदेशाने संगमनारातील अंमलबाजवणी सुरू झाली आहे तहसीलदार अमोल निकम यांनी तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रांना वरील आदेशाचे काटेकोर अंमलबाजवणी करण्याचे प्रादेशित केले आहेत या निर्णयामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी नियंत्रण देणार आहे लसीकरणात पहिला डोस देऊन ज्यांनी दुसरा डोस घेण्याची मुदत संपली आहे अशा लोकांना व ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करा पहिल्यांदा ज्यांना लस दिली गेली आहेत अशा सत्तर टक्के लोकांना दुसरा डोस द्यावा व तीस टक्के लोकांना पहिला डोस द्यावा अशा सूचना ग्रामविकास मंत्री प्राजक्तन पुरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत नामदार प्राजक्तपुरे यांनी काल श्रीरामपूर शहरात येऊन प्रशासकीय ये इमारतीत आरोग्य अधिकारी महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केली होती तसेच ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन लवकरात लवकर हा प्रकल्प उभा राहण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहेत नगर औरंगाबाद महामार्गावरील वडाळ भैरव येथे स्थानिक गुन्ह्याच्या शाखेने रेमडेसिर इंजेक्शन विक्री रॅकेटवर छापा टाकून चार जणांना अटक केली आहे या गुन्ह्यात वापरलेली वाहने मोबाईल व इंजेक्शन असा अकरा लाख सत्तर हजाराचा एवज जप्त करण्यात आला आहे या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे अटक केलेल्या आरोपींपैकी दोघे नेवासात दोघे शेवगाव तालुक्यातील आहेत कोरोना उपचारासाठी आवश्यक असलेले विनापरवाना रेमडेसिर इंजेक्शन वडाव भैरोबा येथे विकले जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देवटे व कर्मचाऱ्यांसह सुरेश माळी संतोष लोंडे लक्ष्मण खोकले दीपक शिंदे रवींद्र घुंगारे मेघराज कोल्हे प्रकाश वाघ योगेश सातपते उमकांत गावडे व पथकाने पंचसह छापा टाकून चार जणांना अटक केली आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे जिल्ह्यातील मद्यविक्री बंद झाली आहेत मात्र ऑनलाईन मद्य खरेदी सुरू असल्याने मग त्यासाठी मद्यप्राशन परवाना बंधनकारक करण्यात आला आहे परवाना नसल्यास मद्यपींना ऑनलाईन मद्य मागवता येत नाही त्यामुळे मद्यपींनी आता मद्यप्राशन परवाना काढण्यास पसंती दिली आहे जानेवारी ते एप्रिल अखेर जिल्ह्यातील चारशे एकसष्ट जणांनी ऑनलाईन पद्धतीने मद्यप्राशन परवाना काढला आहे यात एकशे चव्वेचाळीस जणांनी एक वर्षासाठी तर तीनशे सतरा जणांनी आजीव मद्यप्राशन परवाना काढण्यास पसंती दिली आहेत यातून तीन लाख छत्तीस हजार एकशे पस्तीस रुपयांचा महसूल शासनाला जमा झाला आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यभरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत त्यात मद्यविक्री देखील बंद करण्यात आली आहेत यामुळे मद्यपींचे हाल सुरू झाले आहेत दरम्यान शासकीय तिजोरीमध्ये भर पाडावी यासाठी ऑनलाईन मद्यविक्री करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे जिल्ह्यात काल तीन हजार सातशे नव्याण्णव रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला त्यामुळे कोरोनातून मुक्त झाल्यांची संख्या एक लाख एक्क्याऐंशी हजार पंच्याऐंशी इतके झाली आहेत तर रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्याचे प्रमाण हे आता शहाऐंशी पॉईंट एक्कन टक्के झाले आहेत काल नव्याने तीन हजार तीनशे सत्तावीस नवे कोरोना रुग्णांचे संसर्गाचे निदान झाल्याचे उपचार सुरू असणारी रुग्णसंख्या पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस इतकी झाली आहेत या होता आतापर्यंत ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वजद्रा दैनिक सारमत किंवा भेटड्या देजदू डॉट कॉम या संकेतस्थळाला आला नमस्कार